हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल श्वेतू डायरी। तर आज आम्ही निघाला आलो आहोत माथेरानला। कुठे? आता कोणत्या ट्रेन मध्ये बसलो आहोत सर? एसी ट्रेन। ही ट्रेन आम्हाला कांदिवलीला 8:31 ला होती, तर आम्ही ती तिथे कॅच केली आहे आणि आता दादरला जाणार आहोत। दादरवरून 9:40 कर्जत ट्रेन आहे आणि मग आम्ही नेरळला उतरू आणि मग तिथून पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो। तर आता तुम्ही पण आमच्या बरोबर या, माथेरानमध्ये एन्जॉय करूया। आम्ही तिथे 2 डेज आहोत, तिथे 1 नाईट असणार आहे। आज जाऊन उद्या रिटर्न येणार। आता आम्ही पोहोचलो आहोत नेरळ स्टेशनला। इथून नेरळ स्टेशनवरून बाहेर पडल्यावर ईस्टला आल्यानंतर तुम्हाला इथे अशा या कार्स असतात ज्या तुम्हाला वरती माथेरानला घेऊन जातात। तर पर पर्सन 100 रुपीज आणि हाफ ह्याला लहान मुलांना 50 रुपये आहे। तसं मग आम्ही करून इथून पुढे निघालो। तर मग माथेरानचा बेस्ट सीझन म्हणजे पावसाळ्यानंतरचा। पावसातही बरीच जण येतात इथे, नो डाऊट त्यात, पण रस्ते खूप असे खचलेले असतात आणि नीट असं बघायला पण मिळत नाही, खूप क्राऊड पण असतो। तर आम्ही आलो होतो ऑक्टोबरमध्ये आणि छान ग्रीनरी झालेली होती, मस्त निसर्ग होता, छान वाटत होतं। आणि वीकडेजमध्ये आलेलो त्याच्यामुळे फारशी गर्दी अशी नव्हती इथे। तर आता आम्ही इथे पोचलो आहेत अमन लॉनच्या इथे, माथेरानच्या पायथ्याशी। इथे तुम्हाला एंट्री फी असते, मोठ्यांसाठी 50 आणि लहान मुलांचे 25। तर इथून तुम्ही ट्रेनची पण तिकीट घेऊ शकता, पण आमची मिस झाली ट्रेन, सो आम्ही बेटर हे केलं की चालत जाऊयात म्हणून। सो आता मी तुम्हाला इकडची जर्नी दाखवते आणि आपलं हे आता चालू झालं आहे हिल स्टेशन। आम्ही चालत चालत पुढे चाललो आहे। आमची ट्रेन जस्ट थोड्यासाठी मिस झाली, आता होती 1 वाजता। सो मग आम्ही वॉकिंग चाललो आहे, ती पण मजा येते। सांगा की वरती यायला कारण तिथे लोप आहे। तरी तुम्हाला आता पुढचा व्ह्यू दाखवते आम्ही कसे चाललो आहे ते। इथे आम्ही मध्ये थांबून लिंबू सरबत आणि चहा घेतो। काहीच आता खूप धमाला झालाय। आता मी जवळजवळ पोहोचलोच आहोत तिथे। स्वरा तू काय बोलशील? माझ्या पायातच चला। स्वरा पण जमली आहे, तरी हे चांगलं आहे, क्लायमेट चांगलं आहे, जास्ती गरम पण होत नाही आहे आणि ऊन पण नाही, थोडंफार गार आहे। रूम मध्ये जाऊन एसी मध्ये बसणार आहे म्हणते ती। ओके, मी तुम्हाला मध्ये मध्ये अशीच अपडेट देते। आपण प्रॉपर व्ह्यू आणि माथेरान ट्रिप नंतर फिरणारच आहोत ते। तर हा आहे माझ्या बाल्कनीचा व्ह्यू, मी तुम्हाला रूम टूर नंतर देईनच। तर आम्ही आलो, फ्रेश झालो, त्याच्यानंतर मग आम्ही लंच घेतला आहे, तो आम्ही रूमवरच मागवला आहे। फ्राईड राईस आहे आणि पनीर आहे, पनीर चिली। मग थोडा वेळ रेस्ट घेऊ आणि मग नंतर पॉइंट बघायला जाऊ। आम्ही माथेरानला गेलो होतो तो दिवस होता दसऱ्याचा। तर त्या दिवशी त्यांचं ट्रेडिशनल असतं की संध्याकाळी घोड्यांना, म्हणजे सगळ्या घोड्यांना असं छानपैकी सजवतात आणि तिथे नाचवतात, डीजे बँजो असतो, तुम्ही आता एन्जॉय करा असते। आणि मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबून नंतर बाकीचे पॉईंट बघायला निघतो।
पूर्ण वर्षामध्ये हा एकच दिवस असो माथेरानमध्ये तुम्हाला तिथे घोडे मिळणार नाहीत कोणत्याही पॉईंटला जाण्यासाठी। तर फ्रेंड्स आता आपण आलो आहोत नवरोजी लॉन गार्डनला। तर मी तुम्हाला तिकडचा एरिया दाखवते आणि पुढे आहे व्हॅली व्ह्यू तोही मी तुम्हाला दाखवणार आहे। स्वरा बघा इथे काय करते आहे, एक्सरसाइज करते आहे। येस, आणि आज दसरा असल्यामुळे हॉर्स काही आपल्याला अवेलेबल होणार नाहीत कारण तिथे त्यांची रॅली चालू आहे। ती मी तुम्हाला तिथे दाखवलंच आहे आत्ता आणि खूप गर्दी आहे, खूप रश आहे। सो आम्ही तिथून निघालो पॉईंट बघायला आणि आत्ता वाजले आहेत 4:50। सो म्हटलं नंतर रात्र होईल मग काही पॉईंट बघता येणार नाही, तर म्हटलं चला आपण जाऊया। क्लाउड्स येत आहेत आता। माधवीचे पॉईंट माथेरानमधला पहिलाच पॉईंट आहे हा। मार्केटमधनं जसं तुम्ही याल तसा पहिलाच हा पॉईंट लागतो, माधवजी पॉईंट। तर मग सेकंड पॉईंट आहे खंडाळा, जो गार्डनमधनं बाहेर आल्यानंतर लगेचच 5 मिनिटांवर आहे खंडाळा पॉईंट। हा त्याचा वे आहे। वन मोर थिंग तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणजे आम्ही जूनमध्ये महाबळेश्वर व्हिजिट केलेलं, टेबल लँड अँड बरेच सारे असे पॉईंट व्हिजिट केलेले। त्याची लिंक मी प्लेलिस्टमध्ये पण दिली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, सो प्लीज व्हिजिट। तर आता आहे हा तिसरा पॉईंट, थर्ड पॉईंट आहे। आम्ही आलो आहोत आता इको पॉईंटला। तर आता इथे स्वरात स्वरात बोलणार आहे। अरे तर मग आता मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते, मस्त आहे। ओनली 5:30 झाले आहेत पण क्लायमेट बघा किती छान वाटतंय ते। तो जो पॉईंट आहे लुईझा पॉईंट, तो आम्ही सेकंड डेला व्हिजिट केला आहे। जर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर माझा न्यू व्लॉग बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा। मग गाईज आता आपण व्हिजिट दिली आहे चॉर्लेट लेकला। माथेरानमध्ये येऊन जर इथे तुम्ही व्हिजिट दिलात नाही तर माथेरान काय फिरलात? एक तर इको पॉईंट ह्याच्या आधीचा आपण जो केला, त्याच्यानंतर हा आता काय व्ह्यू दिसतोय बघा। आता वाजले आहेत 6 वाजले आहेत, फॉग सगळं खालती आलेलं आहे आणि मस्त वाटतं आहे। गर्दी नाही आहे, रश नाही आहे, त्याच्यामुळे शांतता आहे। समोरच आहे मंदिर, तिथेही आपण जाणार आहोत। ते मंदिर असं दिसतं लांबून म्हणजे तिथे गेल्यानंतर की आपण सिमलामध्ये आल्यासारखं लुक आहे। ते मंदिर आहे पण ते आता बंद झालं आहे, 7:30 झालं आहे। सो आतमध्ये मी जात नाही, तुम्हाला इथूनच ते दाखवते, आपण असंच पाया पडूया। तर हा होता आमचा माथेरानचा डे 1। तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मग रात्री आम्ही ते मार्केट व्हिजिट केलं, त्याचा मी सेपरेट व्लॉग केला आहे। आणि डे 2 आम्ही हॉर्स रायडिंग केली, त्याच्यात आम्ही 3 पॉईंट कवर केले, तेही तुम्हाला बघायला मिळतील नंतरच्या व्लॉगमध्ये। त्यासाठी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा आमचे न्यू व्लॉग। yeah!
गुनगुनाई, पूछे तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में।